पती बाप्पा मोरिया एका गावात एक शेतकरी राहत होता एकदा त्याचा मित्र शेतावर पार्टी करण्यासाठी चिकन तंदूर आणि कोल्ड्रिंकचं पार्सल घेऊन आला पण त्याला अचानक फोन आल्यामुळे लगेच बाहेरगावी जावे लागले जाता जाता तो म्हणाला तू एकटाच चिकन तंदूर एन्जॉय कर आपण कधीतरी पुन्हा पार्टी करू असे मनात तो निघून गेला शेतकऱ्याने विचार केला एवढे मोठे पार्सल एकटे खाण्यापेक्षा घरी जाऊन बायकोबरोबर खावे म्हणून त्याने चिकन तंदूरचे पार्सल कपड्याने व्यवस्थित झाकून ठेवले आणि आपला नोकर रंग्याला हाक मारली रंग्या एकदम हुशार पण तेवढाच खाडार खाऊ होता म्हणून त्याला चिकन तंदूर आणि कोल्ड्रिंकची बाटली देताना शेतकरी म्हणाला हे बघ यात जिवंत पोपट आहे आणि या बाटलीत विष आहे जर यावरचा कपडा निघाला तर पोपट उडून जाईल आणि बाटलीचा नुसता वास घेतला तर तू मरशील म्हणून हे उघडून बघायचे नाही घरी जाऊन बाईकडे द्यायचे समजलं का रंग्याने मान हलवली आणि तो मालकाच्या घरी निघाला पण यात काय असेल बर उघडून बघू का असा विचार करत त्याने त्या पार्सलवरचा कपडा काढला चिकन तंदूर बघून रंग्याच्या तोंडाला पाणी सुटले आईला चिकन असे म्हणत त्याने तिथे झाडाखाली बसून चिकन तंदूर खाल्लं आणि कोल्ड्रिंकची बाटली ढसा ढसा पिला आणि तिथेच झोपला शेतातलं काम वगैरे उरकून शेतकरी घरी गेला आणि मला खूप भूक लागली आहे जेवायला वाढ असे बायकोला म्हणाला बायको म्हणाली जरा वेळ थांबा अजून जेवण तयार होत आहे शेतकरी म्हणाला अग मी चिकन तंदूर आणि कोल्ड्रिंकची बाटली रंग्याबरोबर पाठवली होती तीच देखायला आणि तू पण बस दोघांसाठी पुरेशी आहे बायको म्हणाली कसलं चिकन तंदूर आणि कसली बाटली रंग्या सकाळी शेतात गेला आहे तो अजून परत आलाच नाही आता मात्र शेतकऱ्याला खूप राग आला तो टडक शेतात गेला त्याला रंग्या शेतात झाडाखाली धाराडूर झोपलेला दिसला त्याच्या केपाटात एक लाद घालून त्याला घरी पाठवलेल्या वस्तू बद्दल विचारले तर रंग्या म्हणाला मालक मी घरी चाललो होतो पण एवढा जोरात वारा आला की चिकन तंदूर झाकलेला कपडा उडाला आणि त्यात असलेला पोपट पण उडाला मी खूप घाबरलो तुम्ही लय मारसाल म्हणून मी बाटलीतलं सगळं विष पिलो आणि येथे झोपून स्वतःच्या मरणाची वाट पाहत होतो तेवढ्यात तुम्ही आला हे ऐकून शेतकऱ्याला रंगाचे काय करावे काय करू नको असे झाले फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद